यस पंडितचा मॅन ऑफ द मॅच इथं देण्यात येईल. रोशन पाटील या, रोशन पाटील. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. अतिशय चांगली कामगिरी. त्यानंतर सुरेश पाटील आपण देखील यायचं व्यासपीठावरती. बरेचसे मान्यवर आहेत क्रिकेट शृंखलेमध्ये, आपण पाहतोय. सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. येस रोशन, नक्कीच. या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अतिशय चांगल्या शैलीनं ज्याच्या माध्यमातून फलंदाजाची नांगी तोडली आणि राजेश जर विचार केला निर्वाणीच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी याचं जीत जागत उदाहरण. खऱ्या अर्थानं खाडेकर इलेव्हन वल्लभ क्रिकेट संघाचं मुख्य अस्त्र तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय या फायनल मॅचचा शैलेश खाडेकर, ज्यानं निर्वाणीच्या षटकामध्ये तीन फलंदाजांची नांगी तोडली. धन्यवाद डीजे. त्यानंतर कृष्णा माली, कृष्णा पाटील आणि विलास माली या दोन मान्यवर आम्ही विनंती करतो की यायचं आपण व्यासपीठावरती. विलास माली आणि कृष्णा पाटील आपल्या विनंती करतो की व्यासपीठावरती या. येस रोशन, नक्कीच. आमचे मुख्य पाहुणे संजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळी सामनावीराचा किताब इथे माधव पुरस्कृत केला जाईल शैलेश खाडेकर या गोलंदाजाला. अनेक वर्ष जहनवान क्रिकेट संघ वल्लभ आणि खाडेकर इलेव्हन वल्लभ क्रिकेट संघासाठी चांगलं कार्य नेहमीच राहिलंय शैलेश खाडेकर याचं. तर यावेळी संजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब इथे मात्र प्रदान करण्यात येतोय शैलेश खाडेकर वल्लभ क्रिकेट संघाचं मुख्य अस्त्र. नक्कीच आमचे आयोजककर्ता यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने साकार झाली. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं व्यक्तिमत्व सन्माननीय अविनाश शेठ पाटील माजी सरपंच धुंद्रे, त्यानंतर फॉर्च्युन किंग संदीप दादा पाटील माजी अध्यक्ष धुंद्रे, त्यानंतर विजय दादा पाटील फॉर्च्युनर किंग धुंद्रे यांच्या माध्यमातून दमदार आयोजन, त्यानंतर राजेशाई बाणा राजेश शेठ चौधरी चौधरी इंटरप्राइजेस धुंद्रे यांच्या माध्यमातून दमदार आयोजन, त्यानंतर मच्छिंद्र शेठ पाटील धुंद्रे किशोरदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य धुंद्रे गणेश दादा हुसाटकर ग्रामपंचायत सदस्य धुंद्रे सचिनदादा पाटील या सर्व आयोजकांच्या माध्यमातून अतिशय रॉयल आणि दमदार आयोजन. तिरंगा चषकाच्या माध्यमातून हे दमदार आयोजन आपल्याला या धुंद्रे नगरीमध्ये पाहायला मिळालं आहे. तर चला चारही संघांचे खेळाडू आपण समालोचन कक्षाच्या समोर उभे राहायचंय. विनंती असेल आपल्याला, आदेश नाहीये. हॅलो, तर जाऊया आपण व्यासपीठावरती. बरेचसे मान्यवर आपण पाहतो इथं स्वागत समारंभ केला जाईल, मान्यवरांनी सन्मानित केलं जाईल. संजय शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रिकेट शृंखलेसाठी एलईडी टीव्ही ज्यांना आम्हाला स्पॉन्सरशिप केले त्यांचा इथं सन्मान केला जाईल. ते स्वागत करण्यासाठी मी आमचे मान्यवर संतोष चौधरी मी आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांना आपण सन्मानित करायचंय. ज्यांना क्रिकेट शिंगण्यासाठी एलईडी टीव्ही आम्हाला स्पॉन्सरशिप केली होती ते अर्थात संजय पाटील एलआयसी धुंद्रे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मी संतोष चौधरी आपल्या विनंती. तर निश्चित इथं मान्यवरांना सन्मानित केले जाते. संजय दादा पाटील फार मोठं मन त्यांचं आपण पाहिलं होतं क्रिकेट शृंखलासाठी ज्याने एलईडी टीव्ही आम्हाला मालिकावीरसाठी स्पॉन्सरशिप केली होती आपल्या देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर इथं पुढचा सत्कार केला जाईल किसन रामभाऊ पाटील यांना इथे सन्मानित करण्यात येईल. त्याचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. तर गजानन पाटील आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते किसन रामभाऊ पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. 505 रुपयाचं डोनेशन आम्हाला मान्यवरांचे शुभ हस्ते मिळाले होते तिरंगा क्रिकेट संघासाठी त्यांचं इथे स्वागत केलं जाईल. किसन रामभाऊ पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. समोरच्या पेक्षा साईड लावा लाईव्ह किसन रामभाऊ पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर इथं स्वागत केलं जाईल. आपण पाहिलं होतं अतिशय आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आणि काल देखील परवा देखील पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना अतिशय चांगला
काम इथं दर्शवला गेला तर निश्चितपणे वारकरी संप्रदायाचे एक अतिशय सुरेख व्यक्तिमत्व जोमाशेट पाटील मॅन फ्रॉम आकुर्ली यांना इथं सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय. गणेशर उसाडकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभासे त्यांना आपण इथं सन्मानित करायचंय. पनवेल परिसरातील एक नामवंत पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. तर जोमाशेट पाटील यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. एकदा जोरदार टाळ्या जोमाशेट पाटीलसाठी. अतिशय चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये आज तिरंगा क्रिकेट संघाला त्यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान लगावलं गेलंय. आपलं देखील आम्ही इथं हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर नारायण भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी धनाजी माली आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. तर या नारायण भगत यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी धनाजी माली साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. त्यानंतर या मान्यवरांचा इथे शुभ आगमन पाहू शकाल. तर निश्चितपणे शिवदास पाटील यांना देखील त्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो भाई शत्रुघ्न उसाडकर आपल्या विनंती करतो की आपल्या शुभ असते शिवदास पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. तर शिवदास पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाते. भाई शत्रुघ्न उसाडकर मी आपल्या विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांना इथे सन्मानित करायचंय. भाई शत्रुघ्न उसाडकर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना इथे सन्मानित केले जाते. शिवदास पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. त्यानंतर एक मोठा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल ज्याने या क्रिकेट शृंखलेसाठी खेळपट्टी बनवण्यासाठी सातत्याने 7 दिवस आपलं काम बाजूला सारून खेळपट्टी बनवली होती. ती खेळपट्टी बनवण्यासाठी आम्हाला सुरेश पाटील यांचं फार मोठं योगदान लागावलं गेलं होतं. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी नारायण चौधरी आपल्या विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. एक पाटा खेलपट्टी सातत्याने 7 दिवस कार्यरत असताना ही खेलपट्टी ज्यांनी बनवली होती त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सुरेश पाटीलसाठी अतिशय चांगली खेलपट्टी ज्यांच्या माध्यमातून इथं बनवली गेली होती. त्यानंतर आपण जाऊया व्यासपीठावरती ज्यानं अतिशय चांगल्या मंडप डेकोरेशनची इथे सुविधा केली होती. अतिशय चांगलं मंडप उभारण्याचं काम आम्हाला धनाजी माले यांच्या माध्यमातून उपलब्ध केलं होतं. त्यांचा इथं सन्मान केला जाईल. मी विनंती करेन मान्यवर बलराम दादा सिनारे आपल्या विनंती करतोय की आपल्या शुभ असते धनाजी माली यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. माझी उपदार शाल. तर धनाजी माली यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे माजी सदस्य बलराम दादा सिनारे यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण जाऊया ही स्पर्धा अतिशय लाईव्ह दाखवण्याचं काम ज्यांचं केलं होतं. तर लाईव्हची टीम सायप्रीची टीम यायचं आपण संदेश शेळके चेंदू वाघमारे आपण यायचंय स्वागतासाठी. अतिशय चांगली क्लिअरिटी आपण सायप्रीच्या माध्यमातून पाहिली गेली होती आणि घर बसल्या प्रेक्षक वर्ग ज्या सामन्याचा आनंद लुटतायत त्यांचा पूर्णपणे श्रेय आम्ही संदेश शेळके चेंदू वाघमारे आणि सायप्रीचा देऊ शकाल. तर संदेश शेळके इथं आमच्या समोर हजर झालेत. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संजय पाटील आपल्या विनंती करतोय की आपल्या शुभ असते लाईव्ह टेलिकास्ट आपण सायप्रेसच्या माध्यमातून पाहिली गेली होती. ते संदेश शेळके यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मायाची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. त्यानंतर आपण जाऊया आमच्या आवाजाची काळजी ज्याने सातत्याने 5 दिवस पुरवली. अतिशय चांगला डीजे प्रोफायटर आणि 5 दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन डीजेच्या मार्फत केलं गेलंय. ते जयवंत पाटील इथे हजर नसतील मात्र त्यांचे साथी विठ्ठल चौधरी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचंय. तर मी विनंती करतोय किशोरदादा पाटील की आपल्या शुभ असते त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. त्यानंतर आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये शिवभक्त मराठी समालोचक मी मगाशी उल्लेख केला होता. ठाणा परिसर असेल रायगड परिसर असेल मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्यानं आपलं काम ते बजावत असताना आज देखील तिरंगा क्रिकेट संघासाठी सातत्यानं अतिशय चांगलं समालोचन प्रेक्षकांवर पोहोचवलं. त्यांचं स्वागत रोशन पाटील मॅन फ्रॉम सिरवली त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तो सन्मान करण्यासाठी मी शिवदास पाटील आपल्या विनंती करतोय की आपल्या शुभ असते मराठीचा तोप आपण पाहिला असेल शिवभक्त रोशन पाटील मॅन फ्रॉम सिरवली त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय.
शिवदास पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते रोशन पाटील मॅन फ्रॉम शिरवली शिवभक्त एक मराठीचा गोड आवाज प्रेक्षकांवर पोहोचवला गेला होता त्यांचा इथे सन्मान केला जाते शिवदास पाटील यांच्या शुभहस्ते. तर एकदा जोरदार रोशन जोरदार टाळ्या रोशन पाटीलसाठी होऊन जाऊ देत. अतिशय नामवंत समालोचक शिवभक्त रोशन पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. तसेच सतत 5 दिवस उपस्थिती दाखवून आमचे धुंद्रे गावचे भूमिपुत्र राजेश शिनारे यांचा स्वागत देखील केला जाईल. मी रतन शेठ झाले यांना विनंती करेन आपण राजेश शिनारे यांचं शाल ट्रिपल पुष्पहार देऊन स्वागत करायचं आहे. सतत 5 दिवस उपस्थिती दाखवून आपला मराठीचा गोड आवाजानं दर्शकांची मनं जिंकलेली आहेत. राजेश शिनारे यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर जाऊया आपण व्यासपीठावरती. त्यानंतर हे मैदान सुसज्ज बनवण्यासाठी गतवर्षी स्पर्धा आपण पाहिली होती. गतवर्षी इतकं चांगलं मैदान नव्हतं, मात्र यंदाच्या वर्षामध्ये निश्चितपणे सातत्यानं हे चांगलं कार्य आम्हाला केलं गेलं. ते विजयदादा पाटील यांचं इथं स्वागत केलं जाईल. मी नवनिर्वाचित सरपंच साहेबांना विनंती करेन, विष्णू वाघमारे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते विजयदादा पाटील तिरंगा संघासाठी सिंहाचा असा वाटा उचलणारे असे एक सुरेख व्यक्तिमत्व आणि निश्चितपणे. तर विजयदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. जेसीबीच्या साह्याने का होईना एक चांगलं मैदान खेळण्यासाठी सज्ज ज्यांना उपलब्ध करून देत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत विजयदादा पाटील यांच्यासाठी. तसेच वळूया आपण अचूक असं शत्ररक्षण उत्कृष्ट शत्ररक्षणची ट्रॉफी कोणाला देण्यात येत आहे. आम्ही प्रेक्षकांकडून आवाज ऐकू इच्छितो कोण असेल या 4 टीममधील उत्कृष्ट शत्ररक्षक. आम्ही प्रेक्षकांकडून आवाज ऐकू इच्छितो कोण असेल उत्कृष्ट शत्ररक्षक.
धन्यवाद डीजे, जाऊया आपण बक्षीस समारंभाकडे आम्ही। हॅलो, फारसा वेळ घेणार नाहीये एकूण, धन्यवाद डीजे बंद करा। तर प्रथमतः आम्ही तिरंगा क्रिकेट संघ धुंदरे यांचे आभार व्यक्त करू। या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघ आपण पाहिले होते आणि 32 संघातून एकूण 384 खेळाडू या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला, एकदा 32 संघाचं एकदा जोरदार आणल्यापासून स्वागत करूया क्रिकेट शृंखलेमध्ये, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। प्रथम क्रमांक खाडेकर 11 वल्लभ संघ, द्वितीय क्रमांक श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली, तृतीय क्रमांक जयरमन उसरली आणि चतुर्थ क्रमांक जय भवानी वाजपूर, या चार संघ आज आपण पाहिले होते चार टॉप मध्ये। तर एकदा जोरदार आल्या चारही संघांसाठी होऊन जाऊ दे लाजवाब खेळ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्याची इथं निवड केली, लाजवाब कॅचेस विन द मॅचेस असं वारंवार म्हटलं जातंय, टेक द कॅच विन द मॅच, टिपा झेल जिंका खेळ, आणि ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली होती हे पारितोषिक देण्यासाठी, बेस्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय हरिश्चंद्र पाटील आणि नारायण भगत या दोन मानवांना। मी विनंती करतो की आपण समोर यायचंय, बेस्ट क्षेत्ररक्षकाचा पारितोषिक देण्यासाठी आपण समोर यायचंय, कारण लाईव्ह टेलिकास्ट इथे केली जाते सायप्रिसच्या माध्यमातून। आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण ठरलाय ज्याने लाजवाब झेल टिपलं होतं, आणि या स्पर्धेतील बेस्ट क्षेत्ररक्षकासाठी दिला जाईल ऑच घड्याल, आणि तो फलंदाज आणि गोलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यानं इथं केलंय तो बेस्ट क्षेत्ररक्षण ठरला या स्पर्धेमध्ये। जय भवानी वाजपूर संघाचा समीर ऑच घड्याल देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल। एका इनिंग मध्ये काय चार झेल टिपले होते, टोटल 7 झेल या समीरच्या नावावरती आपण पाहिलं होतं। लाजवाब झेल ते देखील कलेक्ट केले होते आणि बेस्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड इथे समीरला दिला जातो हरिश्चंद्र पाटील आणि नारायण भगत यांच्या मार्फत। जोरदार डाल्या समीरसाठी एकदा। त्यानंतर आपण जाणार आहोत बेस्ट गोलंदाज, या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली, एकूण 8 विकेट पटकावले, 50 धावांची खेळी देखील त्यांनी केली, तो ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। पुन्हा एकदा वाजीपूर संघाचा निलेश पाटील, अतिशय चांगली कामगिरी। तर प्रेक्षक वर्गाला विनंती करेन, ज्या ज्या प्रकारे गुणलेखक झालं त्या त्या प्रमाणे एका संघात तीन का पारितोषिक असत ना, ज्यांनी केलेली मेहनत त्याला जे पारितोषिक दिलं जाईल। तर निलेश पाटील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, आणि या गोलंदाजचा कूलर आम्हाला इथं स्पॉन्सरशिप केलंय प्रसाद वामन पाटील धुंद्रे यांच्याकडे आम्हाला कूलर आलाय, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावरती शिवदास पाटील बारामबुवा पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते बेस्ट गोलंदाजचा अवॉर्ड आपण निलेश पाटीलला द्यायचंय। तर मी विनंती करेन शिवदास पाटील, त्यानंतर गणपत पाटील आपण यायचं पुढे। दोन मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बेस्ट गोलंदाजाचा अवॉर्ड, त्यानंतर बारामबुवा पाटील, तीन मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते निलेश पाटीलला बेस्ट गोलंदाजचा कूलर आणि ट्रॉफी देऊन, त्यानंतर बेस्ट कूलर आपण पाहू शकाल इथं आम्हाला स्पॉन्सरशिप केलंय प्रसाद बामन पाटील यानं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत आहे। जोरदार आले निलेशसाठी होऊन जाऊ देत। त्यानंतर आपण लगेच जाणार आहोत बेस्ट फलंदाज या स्पर्धेतील लाजवाब खेळ। तर बेस्ट इथं फलंदाज, तर एक निवेदन असेल ज्या प्रकारे काढण्यात आलंय, एका विकेट साठी जो रायगडचा नियम चालतोय एका विकेट साठी 3 धावा इथे पकडले गेलेत, तर आजच्या दिवसातील आणि तिरंगा ट्रॉफीतील सर्वोत्कृष्ट बेस्ट फलंदाज ज्यानं तब्बल 7 धावा ठोकल्या, 8 विकेट ज्याच्या नावावर आपण पाहायला गेलोय तो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलाय। कोण असेल प्रेक्षक वर्ग? तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलाय घनागती फलंदाज तब्बल 84 धावा टोटल विकेटच्या, टोटल धावा 84 ठोकल्या, तो ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज काडेकर 11 वल्लभ संघाचा प्रवीण पाटील। निश्चितपणे आपण पाहू शकाल प्रवीण पाटील देखील आघाडीवरती होता, मात्र 2 धावे नंतर जर आपण पाहायला गेला ज्यावेळी बाद झाला त्यावेळी थोडं दडपणाखाली जर आला होता, त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती, आमचं पूर्ण लक्ष होतं, मात्र एकदा जोरदार आल्या प्रवीण पाटीलसाठी अवघ्या 2 धावांना जरूर आपण पाहू शकाल, एक फलंदाज 2 धाबांना पुढे आपला पाहायला मिळेल जरूर। प्रवीण पाटील बेस्ट ऑफ लक अतिशय चांगला कुलर इथं आम्हाला स्पॉन्सरशिप केलंय, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या मान्यवर महेंद्र सिनारे महेश पाटील
त्यानंतर किसन पाटील या तीन मान्यवर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि बेस्ट फंडाचा किताब प्रवीण पाटील मॅन फ्रॉम मोलप यांना देऊन आपण सन्मानित करायचंय. हा कुलरा म्हणा स्पॉन्सरशिप केलाय आकाश शेलके मॅन फ्रॉम आदई, तर यांच्यासाठी देखील एकदा जोरदार ताळ होऊन जाऊ देत. तर प्रवीण पाटील जरूर आपण पाहिलं असं मी मनोगत व्यक्त केलं असतं, त्यांच्यावर चर्चा केली असं मात्र वेळ नाही आमच्याकडं. त्यानंतर जाऊया या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला जय भाऊ आणि वाजेपूर संघाचे खेळाडू आणि तुमचे कोण पाहुणे असतील तर याचं पारितोषिक घेण्यासाठी रोख रुपये 20,000 रुपये आणि तिरंगा ट्रॉफी घेण्यासाठी वाजेपूर संघाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठासमोर यायचंय. तुमचे कोण पाहुणे असतील सदस्य उपसरपंच सरपंच तुमचं कोण पाहुणे असतील तर तुम्ही यायचंय. त्यानंतर वल्लभगावचे मान्यवर तर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय नाना शेठ पाटील, शत्रुघ्न उसाटकर, सुनील शेठ पाटील आणि गणपत पाटील या चार मान्यवर आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी सुपूर्द करण्यासाठी. या चार मान्यवर पुढे यायचंय आणि ही ट्रॉफी जय भवानी 11 क्रिकेट संघ वाजेपूर संघाला आपण आपल्या शुभ हस्ते आपण सुपूर्द करायची. तर एकदा जोरदार आलं वाजेपूर संघासाठी जय भवानी वाजेपूर संघाचा. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक याकडे आपण वळणार आहोत. या स्पर्धेत तृतीय पारितोषिक जर्मन क्रिकेट संघ उसरली या संघानं इथं पटकावलाय हे पारितोषिक देण्यासाठी मी किशोरदादा पाटील, संतोष चौधरी, विजय चौधरी आणि गजानन पाटील या चार मान्यवर आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यासाठी यायचंय. तृतीय क्रमांक जर्मन उसरली संघाचे खेळाडू मान्यवर सदस्य उपसरपंच सरपंच कोण असतील आणि सर्वांनी यायचंय पारितोषिक घेण्यासाठी. तर जर्मन क्रिकेट संघ उसरली संघ या स्पर्धेत आपण पाहिला होता तृतीय क्रमांकाचा मानकरी, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आपण पाहिला होता. जरूर त्यांचं देखील इथं स्वागत असेल. तब्बल 20,000 रुपये आणि तिरंगा ट्रॉफी देऊन त्याने इथं सन्मानित केले जाते जय हनुमान क्रिकेट संघाचा. तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक पडकावणारा श्रीराम 11 चिंचोली संघ, तर विनंती करतो आमचे त्रिमूर्ती पाहुणे वर्ग गणेश शेठ उसाटकर, त्यानंतर नारायण शेठ चौधरी आणि सन्माननीय बलिराम शेठ शिनारे या त्रिमूर्तीने विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर रतनजी जले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. द्वितीय क्रमांक पडकावणारा श्रीराम 11 चिंचोली, तर त्या गावातील सरपंच उपसरपंच माजी सध्यक्ष सध्यक्ष आला असाल तर या आपण. त्यानंतर विजयदादा चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानानं यावेळी रनरअप ठरलेला संघ उपविजेता श्रीराम 11 चिंचवली. जोरदार ठरल्या श्रीराम 11 चिंचवली संघासाठी या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला. साहेबांचे शुभ असते यावेळी ट्रॉफी मात्र प्रदान करण्यात येते. गणपती बाप्पा या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला श्रीराम 11 चिंचवली. द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये फटकावलं मात्र यावेळी जाऊया आपण मॅन ऑफ द सिरीज कडे. या स्पर्धेचा मालिका वीराचा किताब जिंकला खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली. 5 ते 6 झेल त्याच्या माध्यमातून पकडले गेले. फलंदाजीच्या माध्यमातून 62 धावा गोलंदाजी करत असताना 8 फलंदाजांची नांगी तोडणारा तो फलंदाज ठरलाय चिंचवली क्रिकेट संघाचा. निश्चितच नाहीये तो संघ ठरलाय. त्या संघातील खेळाडू आहे वाजे संघाचं पण नाहीये. तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय अप्रतिम खेळाडू जयेश डांगरकर. पा फक्त 2 धावेने या ठिकाणी सिरीज मिळतीये. प्रवीणच्या धावा होत्या 60 विकेट होत्या 8 आणि यावेळी जयेश डांगरकरच्या धावा होत्या 62 विकेट 8 आणि 6 कॅच. यावेळी विनंती करतो संजय नाना पाटील आणि प्रभाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. यावेळी
जयेश डांगरकर या खेळाडूला मॅन ऑफ द सीरीजचा किताब इथे मात्र प्रदान करण्यात येतो आहे. आपल्या लाईफ मध्ये क्रिकेट कारकिर्दीमध्ये दोन मॅन ऑफ द सीरीज बाईक जिंकणारा हा खेळाडू पाहतोय, तर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सीरीज जोरदार टाळ्या जयेश डांगरकर साठी. जय हनुमान क्रिकेट संघ उसरली क्रिकेट संघाची आन बान शान. पूर्णपणे टेनिस क्रिकेट जगतावरती अधिराज्य गाजवणारा जयेश डांगरकर ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावला खऱ्या अर्थानं वलम संघानं. तर विनंती करतो सरपंच मारुती शेठ पाटील, भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच, प्रकाशजी खाडेकर, आत्माराम पाटील, राजेश पाटील, चंद्रकांत उसाटकर, प्रल्हाद भोईर, वासुदेव पाटील, पांडुरंग पाटील आणि सकाराम पाटील या सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. गणपत पाटीलने विनंती करतो आपले शुभ हस्ते आकाश पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. हिंदीची बलुंद तोफ या गावचे समालोचक आकाश पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. तर खऱ्या अर्थाने या संघाची बांधणी केली ती प्रकाशजी खाडेकर आणि त्यानंतर सरपंच साहेब, खऱ्या अर्थानं बोलाना शेठ पाटील. आणि या स्पर्धेला आणि या संघाला शुभेच्छा येत आहे परेश पाटील यांच्या वतीने वल्लभ संघाला. नक्कीच वल्लभ ग्राउंडचं प्रेम बघा, जिथे नेहमीच पाहायला मिळते क्रिकेटची झलक त्या गावाचं नाव आहे रायगड मधील वल्लभ. या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 80,000 आणि प्रथम क्रमांक पटकावणारा खाडेकर 11 वल्लभ, डॉक्टर रमेश शेठ पाटील, विष्णू वाघमारे, विजयदादा पाटील, किशोरदादा पाटील या पाहुण्यांच्या शुभ हस्ते यावेळी ट्रॉफी मात्र प्रदान करण्यात येते. गणपती बाप्पा, खाडेकर 11 वल्लभ संघ ठरला आहे या स्पर्धेचा विजेता संघ. नेहमीच नेरे आणि धुंद्रे विभागामध्ये येऊन पूर्णपणे अधिराज्य गाजवणारा आज तो वल्लभ संघ. तर निश्चित इथे एक स्वागत राहायला गेलं आहे, तरी तर स्वागत केलं जाईल. मी मान्यवर विनंती करेन, तर मान्यवर विनंती करेन डॉक्टर रमेश पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचंय. तर वल्लभ संघ, वल्लभ संघ एक मिनिट पाहुण्यांच्या शुभ हस्ते पर्यंत पारितोषिक देऊ द्या, नंतर घ्या. तर पाहुण्यांना मी विनंती करतो डॉक्टर रमेश पाटील, त्यानंतर विष्णू वाघमारे साहेब, त्यानंतर किशोरदादा पाटील, त्यानंतर विजयदादा पाटील वाजे या मान्यवरांचे शुभ हस्ते. हॅलो, निश्चितपणे आपण पोषकर प्रकाश काळेकर साहेब आणि भोलानाथ पाटील साहेब यांचा वल्लभ संघ आपण पाहिला होता, त्यांचं देखील आम्ही इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बाबण्यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांक ट्रॉफी काळेकर 11 वल्लभ संघाचा. त्यानंतर एक सन्मान इथे राहून गेला. मी विनंती करेन शत्रुघ्न उसरकर आपल्याला की आपल्या शुभ हस्ते 5 दिवस गुणलेखाच्या भूमिकेमध्ये चेतन पाटील ज्याने अतिशय चांगला गुणलेखन इथे केलं गेलं त्यांचं स्वागत आपण इथे करायचंय. तर शत्रुघ्न उसाटकर आपल्या विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चेतन पाटील याने देखील या स्पर्धेच्या माध्यमातून याने देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचंय. चेतन पाटील याने देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. अतिशय चांगलं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल, अतिशय चांगला खेळ. तर यावेळी निश्चित आमचा पाहुणा वर्ग पाहतोय मारुती पाटील, भोलनाथ शेठ पाटील, प्रकाश काडेकर, आत्माराम पाटील, राजेश पाटील, चंद्रकांत उसाटकर, प्रल्हाद भुईर, वासुदेव पाटील, पांडुरंग पाटील, सकाराम पाटील यांच्या वतीनं इथे माझा प्रथम क्रमांक इथे माझा स्वीकारला जातोय. अप्रतिम केले परेशदादा पाटील, स्वर्गीय सुदाम गोमा पाटील, चषकाचे मुख्य आयोजक करता परेशदादा पाटील सुद्धा या वल्लभ संघाला शुभेच्छा देत आहेत. खास करून प्रवीण टेंबे सुद्धा आपल्या संघाला लाख लाख शुभेच्छा देत आहेत. तर तिरंगा क्रिकेट संघ धुंद्रे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असेल, तुम्ही कुठे जायचं नाहीये, इथे थांबायचं. तिरंगा धुंद्रे संघ कुठे जायचं नाही, सर्व खेळाडू इथे थांबायचं तिरंगा धुंद्रे संघाचा. तर 5 दिवसीय क्रिकेट संपला, इथे शृंखला संपली असा मी जाहीर करतो. लाजवाब क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आम्ही देखील आपला निरोप घेतोय. तर निश्चितपणे या मैदानाचा विचार केला तर निश्चितपणे या स्पर्धेसाठी यशस्वी आयोजन तिरंगा धुंद्रे संघाच्या माध्यमातून सातत्याने लगावलं गेलंय. त्यानंतर
त्यानंतर आम्ही आवर्जून इथं उल्लेख करू डॉक्टर रमेश शेठ पाटील साहेब यांचं, कारण ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 2018 आणि येणाऱ्या 2019 मध्ये जितक्या वेळेला तिरंगा संघ ज्या ज्या ठिकाणी पोहोचेल त्या त्या वेळी स्पॉन्सरशिपचं काम त्यांच्याकडे होऊन जाईल. तर एकदा जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी होऊन जाऊ देत. फार मोठं क्रिकेटचं योगदान मी मगा देखील उल्लेख केला होता की गरिबावरती आलेला संकट झुगारण्याची क्षमता आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम सातत्यानं त्यांच्या माध्यमातून केलं जातंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यानंतर जरूर प्रेक्षक वर्ग विनंती करतोय, दोन शब्द आपण डॉक्टर रमेश पाटील त्यांच्याकडे आपण व्यक्त करूया. तिरंगा 11 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आणि या स्पर्धेचे तिरंगाचे ट्रॉफीचे विनकरी झालेत वल्लभ संघ, तसेच ह्या स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू खेळले आहेत त्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. आणि आपण असंच खेळ करा मित्रांनो, खेळ संयम आणि शांतता याचं प्रतीक आहे. खेळ चांगलं करायचं असेल तर आधी शांतता लागते. आपण बॉलावरती आक्रमक व्हायचा असतो आणि आक्रमक झाल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण याच्याकडे लक्ष देऊन तो आपला विकेट करणार नाही हे आपण बघायचं आहे. प्रत्येकाने संयमाने खेळ करा, खेळ हुशारीने करा. आणि खेळ ह्या खेळाची मर्यादा आहे. आणि ह्या खेळाचा उल्लेख करायचं झालं तर मित्रांनो, आपण तुम्ही एक बॉल खेळला आहे, एका ओव्हरमध्ये केला, धुंदऱ्याला खेळला आहे, चिंचवलेला खेळला, अख्खा आयुष्याचा रेकॉर्ड जर तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे तर ह्या क्रिकेटच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. तरी कृपया आपण सर्वांनी शांततेत हा खेळ आणि ह्या स्पर्धा पार केल्या त्याबद्दल आणि आयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांसुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि तिरंगा क्रिकेट टीमसाठी 18-19 मी तर निश्चितपणे आम्ही उल्लेख केला होता डॉक्टर रमेश पाटील यांचा की येणाऱ्या 18 जवळजवळ संपत आलाय. तर येणाऱ्या 19 आणि 20 म्हणजे 2 वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी तिरंगा धुंदरा संघ केले त्या त्या ठिकाणी स्पॉन्सरशिपचं एक मोठं मन आज माझं डॉक्टर रमेश पाटील यांनी इथं दाखवले. मी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो, कारण चिंचवडी संघासाठी देखील फार मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून लगावले की 2017-18 आणि येणाऱ्या 19 या सातत्यानं 3 वर्ष आणि येणाऱ्या 20 देखील म्हणजे सातत्यानं 4 वर्ष स्पॉन्सरशिपचं कार्य त्यांच्या माध्यमात केला गेलाय. मी मगा देखील उल्लेख केला होता की ज्या ज्या ठिकाणी गरिबावर आलेला संकट जोगाराची क्षमता आणि त्या गरिबावरच्या पाठीवरती आज सतत फिरवणारे हे एकमेव मान्यवर आपण पाहतो डॉक्टर रमेश पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर सर्वांचा आम्ही इथं आभार व्यक्त करतो, सर्वांनी चांगला खेळ दाखवला, चांगला सहभाग नोंदवला. आमचे स्कोरर असतील, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट असेल, डीजे मास्टर असतील, त्यानंतर बरेचशे मान्यवर क्रिकेट शृंखलेचे आयोजन असतील. तर आपण पहा एक किती मोठं मन यावेळी आम्हाला उल्लेख केला डॉक्टर रमेश पाटील यांनी की येणाऱ्या 2019 आपण पाहू शकाल प्रत्येक करिअरमध्ये आपण इन्शुरन्स पाहतोय. मग क्रिकेटमध्ये अद्याप आपण पण इन्शुरन्स कुठल्या प्रकारचा पाहिला नाहीये. मग इतकं मोठं त्यांनी मन दाखवलंय की येणाऱ्या 2019 वाटचालीमध्ये खेळाडूंसाठी देखील इन्शुरन्स इथं उपलब्ध केली जाईल. तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत, कारण ज्या ज्या वेळी निश्चितपणे आपण पाहू शकाल एंजर्स खेळाडू बऱ्याच ठिकाणी होतं. काल देखील मागचे सामना देखील आपण या मध्यवर्ती पाहिलं होतं, साजेश माळीला 80 रन खेळणे संघाचा झेल टिपताना इंजुअर झाला होता आणि पूर्ण गुडघ्याचा त्याचा सांधा जो क्रॅक झाला होता, जवळजवळ त्याला 2 लाख रुपयाचा खर्च आला होता. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते आम्हाला माहिती मिळाली. त्यासाठी डॉक्टर रमेश पाटील यांच्या एकदा जोरदार झाला येणाऱ्या 2019 पूर्णपणे खेळण्यासाठी.